नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण मस्त अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने हिरव्या मिरच्याची पचडी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि देठ काढून घेतलेले आहेत। आता लोखंडाचा मी तवा घेतलेला आहे, थोडंसं तेल ओतून त्याच्यामध्ये आपण मिरच्या फ्राय करून घेणार आहोत। आता मी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून याच्यामध्येच ॲड केलेला आहे, तो पण आता आपण छानसा लोखंडी तव्यावरती परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या पण ॲड केलेल्या आहेत। तुम्हाला जास्त लसूण आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। तुम्ही पाहू शकता मस्त असं टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची जी आहे ती भाजलेली आहे। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। आता हे आपण ग्राइंड करून घेऊ। ग्राइंड करून घेतलेलं आहे, तोपर्यंत मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल ओतून जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि हिंग पण थोडंसं ॲड केलेलं आहे आणि कढीपत्ता। तडका छानसा तयार झालेला आहे। हा तडका आता आपण त्या आपण ग्राइंड करून घेतलेलं जे साहित्य होतं, मिरच्या, कांदा आणि टोमॅटो, त्याच्यामध्ये तडका मी दिलेला आहे आणि वरून थोडासा आपण कच्चा कांदा याच्यामध्ये ॲड करणार आहोत। याच्यामुळे काय होतं की जी चव जी आहे ती खूप छान येते। मस्त अशी हिरव्या मिरच्याची पचडी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।